मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही त्यांच्या वक्तव्यावर समर्थनही दाखवतात आणि टीकाही करतात. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सुद्धा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. द बागेश्वर सरकार असं या सिनेमाचं नाव असून एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी बागेश्वर बाबांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यासाठी स्वतःच आशीर्वाद दिल्याचं सांगितलंय. बागेश्वर सरकार यांच्याशी चर्चा करूनच आतापर्यंत सिनेमाची 90% स्क्रिप्ट लिहिण्यात आल्याचंही दिग्दर्शक यांनी सांगितले. बागेश्वर सरकार या सिनेमाचं चित्रीकरण छतरपुरा, भोपाळ, मध्य प्रदेश आणि देशाच्या अनेक भागांमध्ये होणार आहे. तसंच या सिनेमाचा काही भाग लंडनमध्ये देखील शूट करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितले. या सिनेमाचं शूटिंग यावर्षी सुरू होणार असून या सिनेमांमध्ये बागेश्वर बाबांची आणि इतर महत्त्वाच्या भूमिका कोण साकारणार असल्याचं अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. आगामी काळात हिंदी, इंग्रजी आणि भारतातील इतर अनेक भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बाबा बागेश्वर यांच्या बालपणातील संघर्षापासून ते जगभरात लोकप्रिय होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार असल्याचं विनोद तिवारी यांनी स्पष्ट केले. मात्र बागेश्वर बाबांबद्दलचे वाद आणि त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप या सगळ्या गोष्टींबद्दल खुलासा करण्यास विनोद तिवारी यांनी नकार दिलाय. विनोद तिवारी हे द कन्वर्जन्स आणि द बादला यांसारख्या सिनेमांचे फिल्म मेकर आहेत.